दरम्यान शरद पवारांनी सकाळी नवाब मलिकांचा राजीनामा मागणाऱ्या भाजपवर टीका करताना नारायण राणेंच्या अटकेचं उदाहरण दिलं आणि यावरच आता नारायण राणेंनी पलटवार केलाय. काय म्हणाले नारायण राणे पाहूयात. शरद पवार साहेब यांची मी काही स्टेटमेंट ऐकली. माननीय पवार साहेब असे म्हणाले, नारायण राणेलाही अटक झाली होती, त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही. वा पवार साहेब, काय बोलावं का क्यू करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही. अहो, आमचा कोणी दाऊद दोस्त नाही, आमचा कोणी संबंध आला नाही, तो देशद्रोही आहे. आमचे हजारो लोक बॉम्ब ब्लास्टमध्ये मारले आहेत, त्या दाऊदशी नवाब मलिकचे संबंध आहेत आणि म्हणून त्याला अटक झाली. म्हणून आम्ही मागणी करतोय राजीनाम्याची. ए धक्काबुक्की नको, राजीनाम्याची मागतोय. तुम्ही आमचे राजीनामे त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. मागा ना, कोण नाही म्हणते, हेच तर केलं आयुष्यभर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.